शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील जळीत आदिवासी टोकरेकोळी समाजातील 28 वर्षीय अश्विनी सुभाष कोळी या महिलेस शासकीय आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी विरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था धुळेतर्फे जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 9 मे 2021 रोजी शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील विवाहित अश्विनी सुभाष कोळी या महिलेने दारू विक्रीस विरोध केल्याने येथील प्रल्हाद कोळी, सरला कोळी, अक्काबाई कोळी, राकेश कोळी, अनिल कोळी, धनराज कोळी, आधार कोळी, क्रांती कोळी, निर्मला कोळी, राहुल कोळी, योगिता कोळी या हल्लेखोरांनी अश्विनी कोळी या विवाहित महिलेस पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने अश्विनी कोळी वाचल्या असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. यात उपचारासाठी खर्च होत असून तिच्या कुटुंबाकडे कुठलाही पैसा शिल्लक नाही. त्यामुळे अश्विनी कोळी हिस शासकीय आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी विरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्था व बाल्यसेना ग्रुपतर्फे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात येत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. नमस्कार, मी गीतांजली कोळी, सामाजिक कार्यकर्ता. आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यासाठी इथं आलेली होती की मागील वर्षी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझ्या म्हणजे शिरपूरजवळील भामपूर गावामधील ही आमची एक भगिनी अश्विनी सुभाष कोळी हिच्यावर दारू विक्रेत्यांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ते आरोपी मोकाटच आहेत आणि त्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती अश्विनी गंभीररित्या भाजली गेली होती. अक्षरशः तिला मरणाच्या दारातून आम्ही प्रयत्न करून परत आणलेला आहे. परंतु ते झाल्यानंतर आज एक वर्ष होण्यात आले तिचे पेट्रोल टाकल्यामुळे ती जरी जीव वाचली आहे परंतु तिचे हात आहे ते हात चिटकलेले आहेत तिच्या अंगांना आणि त्यांना त्यांचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. एक वर्षापूर्वी ज्या पद्धतीने तिचं ऑपरेशन झालं त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन करण्याची तिला गरज आहे कारण तिचे हात आता चिटकलेले आहेत आणि त्याच्यासाठी 1.5 ते 2 लाख खर्च येणार आहे. परंतु शासनाची कोणतीही मदत तिला आता अद्यापर्यंत मिळालेली नाही आणि घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे लहान मुलं असल्यामुळे त्यांची परिस्थिती नसल्यामुळे तिचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करून अश्विनी हिला तात्काळ आर्थिक मदत सरकारकडून उपलब्ध करून द्यावी कारण अतिशय अन्याय झालेला आहे तिच्यावर आणि अन्यायपूर्वक वागणूक देऊन तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आलेलं आहे केवळ दारू विक्रीला विरोध केल्यामुळे. तर कृपया शासनाने महिला बाल विकास विभागाने अश्विनीताईस न्याय मिळून द्यावा आणि तिला आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची वाल्यसेनेतर्फे मागणी आहे. मी सुभाष साहेबराव कोळी, राहणार नवे भामपूर तालुका शिरपूर. एक वर्ष झाले अजूनही माझ्या मला न्याय मिळाला नाही. माझ्या मिसेसला, माझ्या पत्नीला, माझ्या शेजारी राहणाऱ्या जे काही दारू विक्रेते त्यांना मी माझ्या या दारूबद्दल मी त्यांना सांगायला गेलो. माझ्या अंगात दारूच्या पिशव्या काय दारूच्या पोल्ट्री माझ्या अंगात येत होत्या. माझे लहान लहान मुलं तिथे खेळत असताना तिथे दारूच्या पिशव्या ते तोंडात घालत होते. मी त्यांना विरोध केला, तुम्ही व्यवसाय करता तुम्ही व्यवस्थित करा पण माझ्या अंगणात पिशव्या यायला नको पाहिजे. ते लहान लहान मुलं तोंडात घालतात त्याच्यामुळे मी त्यांना विरोध केला. त्यांनी माझ्या घरात येऊन माझ्या मिसेसला मलाही मारलं आणि माझ्या मिसेसला त्यांनी जाळून टाकलं, पेट्रोल टाकून जाळून टाकलं. आज एक वर्ष झालं अजून मी मला न्याय मिळाला नाही. मी त्याच्यासाठी एक वर्षापासून त्या दवाखान्यात फिरतो आहे. मी आता माझ्या बाल विकास कल्याण अधिकाऱ्यांना मी भेटाल, महिला यांच्याकडून काही आर्थिक मदत मिळेल अशा हेतून मी त्यांना मदत मागण्यासाठी मी इथे आलेलो आहे. काहीतरी मला शासनाकडून मला मदत मिळायला पाहिजे अशा आशा करतो आहे मी शासनाकडून. अजून ते आरोपी जे आहेत ते मोकाट फिरत आहेत आणि मला त्रास देत आहेत, माझ्या मुलांना बी त्रास देत आहेत ते. जेणेकरून माझे लहान लहान मुलं आहेत त्यांच्या घराकडून सुद्धा जात नाही, ते घाबरतात तिकडे जायला. हे लहान लहान मुलं कुठे जातील खेळायला म्हणून त्यांच्या घरच समोर असल्यामुळे ते घाबरतात, ते दरवाजासुद्धा उघडतात ती. ते एवढं घाबरून गेलं आहे आज बी त्यांच्या डोळ्यासमोर ते चित्र त्यांच्या डोळ्यासमोर येतं, त्याच्या आईला जाळलेलं ते घाबरतात ते पाहून ते. एवढं बोलतो मी.